पनवेल तालुक्यातील करंजाडे येथील भारतीय जनता पार्टीचे करंजाडे पुरस्कृत यूके ग्रुपच्या वतीने सरपंच उपसरपंच चषक 2023 या भव्य नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा 13 ते 16 फेब्रुवारी या दरम्यान करंजाडे सेक्टर 6 येथील दिबा पाटील मैदानात रंगणार आहे. या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी झाली. या स्पर्धेच्या प्रथम विजेत्यास 1 लाख, द्वितीय विजेत्यास 50,000 आणि तृतीय विजेत्यास 25,000 रुपये आणि भव्य चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, विभागीय अध्यक्ष करणा शेलार, करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. 2 महिने झाले आणि 2 महिन्यामध्ये करंजाडेकरांनी जो निर्णय घेतलेला होता किती योग्य होता हा इथे दिसून येतो की त्यांनी इथं सर्वप्रथम क्रिकेटचं मैदान हे या इथं करंजाडेकरांना उपलब्ध करून दिलेलं आहे. नुसतं उपलब्ध करून दिलेलं नाही, तिथं नेहमी सध्या खेळ चालू असतोच, परंतु त्यांनी इथं निर्धार व्यक्त केलेला आहे की हे ग्राउंड हे आपल्याला सोडवायचं आहे आणि सिडकोकडून सोडून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला आपले आमदार महेश बालदी साहेब, आमदार प्रशांत ठाकूर आणि इथं भारतीय जनता पार्टी यांचंच या इथं सहकार्य हे अत्यंत आवश्यक असणारं आहे. यासाठी कुठल्याही सध्या पाण्यातल्या डबक्यातल्या कुठल्याही पक्षाचा या इथं उपयोग होणार नाही आहे. आणि त्यासाठी करंजाडेकरांनी या इथं घेतलेला निर्णय किती योग्य आहे हे आता इथं सरपंच आणि उपसरपंच हे आता इथं ठरवणं दाखवून देणार आहेत. त्यांना नेहमीच सांगतं या इथं पनवेल भारतीय जनता पार्टीकडून नेहमीच सांगतं इथं साथ लाभणार आहे. आणि म्हणूनच ते तुम्ही आपल्या समोर सांगायला आलेलं आहे. पनवेल शहर हे इथंच सध्या बाजूला आहे. या इथे करंजाडेकरांना कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधांची आवश्यकता जर पनवेल महानगरपालिकेकडून होऊ शकत असेल तर ती देण्यासाठी पनवेल महानगरपालिकेकडून भारतीय जनता पार्टी हे करून घेण्यासाठी कटिबद्ध आहे. या इथे जास्तीत जास्त सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी म्हणूनच सांगतं या इथे भारतीय जनता पार्टी ही इथं कटिबद्ध असणार आहे.